कुठल्याही व्यक्तीला जर दबाव असेल तर तो त्याची तक्रार 24 तासाच्या आत करावी लागतं. 24 तासाच्या आतमध्ये आणि ते गृहमंत्री असताना त्यांचा दबाव कोण तयार करणार आहे? मग गृहमंत्र्यासारखा व्यक्ती इतकं हदबल की माझ्यावर दबाव टाकला, माझ्याकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या, हे आता लोक ऐकण्याच्या मूळमध्ये नाही आहे. खोटारडेपणा आहे आणि इतक्या दिवसानंतर राजकीय या वातावरणामध्ये अशा कपोलकल्पित बातम्या तयार करून कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे हे महाराष्ट्राला कळतं आहे की हे राजकारण आहे. पण स्वतःच अनिल देशमुख साहेबांनी गिरीश महाजनाबद्दल जे काही षडयंत्र केलं ते षडयंत्र मात्र आता सरकारी अधिकाऱ्यांनी समोर आणलेलं आहे. मला वाटतं आता जेव्हा अत्यंत सिरियस प्रकरण अनिल देशमुखाबद्दल सरकारच्या अधिकाऱ्याकडे आहे तेव्हा अशा बातम्या तयार करून किंवा असं नरेटिव्ह तयार करून मूळ प्रकरणाला भरकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. जर बघितलं तुम्ही तर आधी मनोज जरांगे, श्याम मानव, अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीसजींना टार्गेट करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार आल्यापासूनच होतं आहे आणि देवेंद्रजी सत्तेमध्ये असणे म्हणजे या सर्वांचे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार बंद होणे असं आहे, यांची मनमानी थांबवणे असे आहे. देवेंद्रजी सत्तेत आले तर आपल्या अनेक गैरव्यवहाराला त्या ठिकाणी उखळून काढण्याचं काम देवेंद्रजी करतात आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या नावाचा एक भीती या सर्व काँग्रेस, शरद पवार गटांच्या आणि उद्धव ठाकरे गटांच्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे काही करून देवेंद्रजींना थांबवा याकरता मग असे वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये असा एक समाज तयार करणे ज्यामध्ये कन्फ्युजन निर्माण तयार होईल अशा अनेक युक्त्या त्यांनी तयार केल्या आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये, मागासवर्गीय समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये, समाजात समाजामध्ये भांडणं लावून सामाजिक वातावरण या महाराष्ट्राचं बिघडवू नये आणि वेगवेगळ्या पद्धतीनं प्लॅनिंगनी या महाराष्ट्राच्या समाजाला डिस्टर्ब करणे आणि यातनं देवेंद्रजींना त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करून या महाराष्ट्राला असुरक्षित करण्याचं काम या इंडिट आघाडीचे लोक, महाविकास आघाडीचे लोक करत आहेत. पण आता महाराष्ट्राची जनता लोकसभेच्या निवडणुकीत जनतेला कळलं आहे की मोदीजीला मत न दिले म्हणजे या देशाचं काय नुकसान होऊ शकतं. मोदीजीला मत न दिल्यामुळं कसे पाकिस्तानचे झेंडे या महाराष्ट्रात रॅलीच्या माध्यमातून फडकतात, मोदीजीला मत न देणे म्हणजे कसं महाराष्ट्राचं नुकसान आहे हे लोकांना कळलं आहे. आणि त्यामुळं जे यांनी षडयंत्र तयार केलं होतं, खोटारडेपणा तयार केली होती, पुढच्या काळात मात्र आता महाराष्ट्राची जनता ही सजग झाली आहे आणि यातनं मला वाटतं पुढं आपल्याला महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून त्यांचे मनसुबे हे उद्ध्वस्त होतील.